आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पिकनिकची मस्ती. क्लासरूम मध्ये मुलं काय करतात? टीचर नसतील तेव्हा मस्ती करतात आणि टीचर असतात तेव्हा अभ्यास करतात. पण विचार करा, जर मुलं अभ्यासाला बोर झाली तर मग काय करायचं? बनी यार, हा टॉपिक समजाव ना मला. गट्टू प्लीज यार, आता नाही, कालपासून ट्यूशन चे एका प्रोजेक्ट चा विचार करून थकलोय मी पूर्ण. तू अगदी बरोबर बोलतोस यार, मी पण ट्यूशन स्कूल आणि स्कूल ट्यूशन मध्येच अडकलो यार. न खेळायला जाऊ शकत आहे आणि नाही कुठे फिरायला जाऊ शकत आहे. ही फक्त तुझीच नाही, अख्ख्या क्लासची अवस्था आहे. गट्टू बघ, सगळे किती प्रेशर मध्ये बसले, कोणी मस्ती करायच्या मूड मध्येच नाहीये. बघायचंय तुला. असं म्हणून बन्नीने चिंकीला आवाज दिला. ए चिंक चिंक चिंकी, वेअर इज द की? बन्नी प्लीज यार, आता नाही. बघितलंस गट्टू, चिंकीला तर भांडायचं सुद्धा नाहीये. गट्टूने काहीतरी विचार केला आणि उठून म्हणाला, कुणालाही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मला माहितीये की तुम्हाला वर्गातल्या चार भिंतींमधन बाहेर पडायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. हो गट्टू, त्याच्यासाठी काय करावं लागेल? क्लासची पिकनिक. तसेही कोरोनाच्या नंतर आपला वर्ग कुठे बाहेर नाही गेलाय. ये पण मिश्रा सर नाही ऐकणार, त्याला तर पोर्शन कंप्लीट करायचंय. तुम्ही त्याची चिंता करू नका, फक्त मी सांगतो तेच करा. गट्टूने सर्वांना प्लान सांगितला आणि मिश्रा सर वर्गामध्ये आले. वेलकम सर. थँक्स बाळांनो. ऐ पण तुमच्या एनर्जीला काय झालंय? सॉरी सर, पण आम्हाला पण तुमची एनर्जी काही डाऊन वाटू लागली आहे. रोज रोजच तेच तेच रुटीन. चला काही हरकत नाही, पुस्तक काढा. आज आपल्याला पोएट्री शिकायची आहे ना. मग सर कविता शिकवू लागले. चिमणीने चोचीतून आणला दाणा, दाणा चोचीतून खाली पडला. दाणा चोरायला पळाली मुलं, पण झाड बनून राहिला तो. बनी बोल, मला काय समजलंस? सर दाण्यामध्ये ऍटिट्यूड होता. आणि हे ऐकताच सर्व वर्ग हसू लागला. अरे बाप रे, फार बिकट परिस्थिती आहे. अरे बन्नी जरा रील्स कमी बघत जा. चिंकी तू सांग. सर मी सांगू? ठीक आहे गट्टू, तू सांग. सर चिमणीने कुठून तरी तिच्या बाळांसाठी दाणे, ज्याला आपण धान्य किंवा मग कोणतं तरी सीड म्हणतो, ते आणलं. पण अचानकपणे चिमणीची चोच उघडली आणि तो दाणा खाली पडू लागला. आमच्या सारखी मस्तीखोर मुलं त्या धान्याला कॅच करायला पळतच होतो, तेवढ्यात दाणा जमिनीवर पडला आणि त्या बीजाने एक झाड तयार झालं. मुलं दाण्या विसरली आणि झाडासोबत खेळू लागली. वा गट्टू, शाबास. बन्नी तू का नाही सांगू शकलास? सर बन्नी फक्त घरी कैद असतो, ट्यूशनला जातो, एक्स्ट्रा क्लासेसला जातो, मोबाईल बघतो, मग तो नेचरला कसं बघू शकेल सर? वा गट्टू, काय आयडिया दिलीस. बाळांनो तुमच्यासारखी माझीही अवस्था झाली. मीही बरेच दिवस झाले बाहेर जाऊन नेचरला भेटलो नाहीये. आपण एक काम करूया, ही कविता नेचर कडनंच ऐकूया की झाड कसं तयार होत. पण सर म्हणजे आपण काय करायचं? म्हणजे की आपण पिकनिकला जायचं. मग काय होत, दुसऱ्या दिवशी बस मध्ये बसून गट्टू चिंकीचा वर्ग पिकनिकला निघाला. शहराच्या बाहेर निसर्गाकडे कोणत्या तरी स्ट्रॉबेरीच्या शेतांमध्ये एक छोटासा पिकनिक स्पॉट होता. हिरवे हिरवे थंड थंड हवेचे मुलायम मुलायम डोंगर होते आणि चहूकडे मोकळा आसमंत. जमिनीवर पाय ठेवताच सर्व मुलांमध्ये एक्साइटमेंटचा संचार झाला. वाव, काय व्हिज्युअल आहे, काय दृश्य आहे. किती थंड थंड आणि फ्रेश फ्रेश वारा सुटलाय. असं वाटतंय की हा वारा मी पिऊन टाकावा. चिंकी इथे मध्ये मध्ये हलका हलकासा पाऊस पण पडतो, त्यासाठी पण पोटामध्ये जागा ठेवा. मग काय, मिश्रा सरांनी जोरात चिट्टी वाजवली. चिट्टीचा आवाज ऐकताच मुलं इकडे तिकडे पळू लागली. मखमली गवतामध्ये पडू लागले, सावरू लागले, उठू लागले, गाऊ लागले, नाचू लागले, वाऱ्या संगे गप्पा मारत एन्जॉय करू लागले. मुलांनो मजा येते ना? हो सर, खूप मजा येते. तेव्हा हलकासा पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे सर्वजण जास्त मस्ती करू लागले. पावसामध्ये भिजणी आता आहे.
तेव्हा गट्टूने पाहिलं की स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये एक शेतकरी उभा आहे आणि मुलांना बोलवत आहे. सर, असं वाटतंय की ते आपल्याला शेतामध्ये बोलवत आहेत. त्याच्यासाठी थँक्स मला म्हणा. मी तुमच्यासाठी स्ट्रॉबेरीचं अख्खं शेत बुक केलंय. चला एन्जॉय. मग मुलं स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये पोहोचली. रंगीबेरंगी आकर्षक आणि ज्यूसी स्ट्रॉबेरी बघून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि प्लांट वरून एक एक स्ट्रॉबेरीज निघून त्यांच्या तोंडामध्ये जाऊ लागली. फ्रेश फ्लेवरची मजाच काही और असते. यानंतर सर्वजण खूप फिरले. मग सर्वांनी मिळून डोंगरावर काही फन गेम्स पण एन्जॉय केले. गट्टूने रेस मध्ये सर्वांना हरवलं. चिंकीने चिमणीचं एक सुंदर गाणं गायलं आणि बंदीने गिटार वाजवली, ज्यावर गट्टूने डान्स केला. सर्वांनी टाळ्या वाजवून फंक्शनला खूप एन्जॉय केलं. चला आता सर्व आपण मिळून लंच करूया. मग सर्वांनी आपापले टिफिन उघडले. मिश्रा सरांचा टिफिन सर्वात लांब आणि सर्वांसाठी होता. मी सगळ्या 7 दिवसांच्या 7 भाज्या एकत्र आणल्यात. ज्यांना ज्यांना आवडतात त्यांनी खाऊन घ्या. गट्टू चिंकीने त्यांचा टिफिन सर्वांसोबत शेअर केला आणि मग लंच संपताच सर्वांनी तिथल्या मोकळ्या हवेमध्ये थोडा वेळ आराम केला आणि मग मिश्रा सर म्हणाले, मुलांनो, नेचरचं पुस्तक सर्वात मोठं असतं. ते आपल्याला अशा अशा गोष्टी शिकवतं जे आपण 4 भिंतींमध्ये बसून नाही शिकू शकत. आता त्या शेतकऱ्याने तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं की एका छोट्याशा दाण्यापासून त्याचं पीक बनण्यापर्यंत कसं तयार होतं. आपण अजूनही फिरूया आणि अजूनही जाणून घेऊया, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ती कोणती सर? नेचरचा सदैव सन्मान करा. गट्टूच्या सोबतच सर्व मुलांनीही मिश्रा सरांची ही गोष्ट मनोमन मान्य केली आणि अशा प्रकारे गट्टूच्या क्लासची पिकनिक फार सक्सेसफुल झाली.